नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या जाधव फार्म यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण जे आहे पिकाबद्दल, लिमोनी पिकाबद्दल आता बघू शकता। हा माझा सर्व एक एकरचा प्लॉट आहे। आता ह्याला आपण बघू शकता, ह्याला पाण्याच्या नियोजनासाठी आपण हे ड्रिपर बसलं आहेत। ह्याने करून काय होतं, जे आपलं नॉर्मल ठिबक आहे किंवा आपलं जे आपण साधं पाणी देतो इथूनसुद्धा पाणी आणि इथूनसुद्धा पाणी, त्याने काय होतं पाण्याचा उपसासुद्धा जास्त होतो आणि आपल्याला जे पिकावर जे ठिबक सिंचनाद्वारे जे पाणी पडतं ते पाणी मुडतं, ते 4 फुटापर्यंतसुद्धा खोल जाऊ शकतं, त्याची तेवढी क्षमता असते। आणि आपण जे वर पाणी देतो ते पाणी फक्त वरची वर राहतं, तर जास्तीत जास्त 8 ते 1 फुटपर्यंत वल जाऊ शकते। पण ह्याचं काय होतं, याचे फायदे जर म्हणलं ते पाणी खाली ठेवतो, त्याच्यामुळे बघू शकता आपण किती, जे आपण नवटी म्हणतो, आणि तो बघू शकता एक पाखरा घरसुद्धा कसं बनलेलं आहे। असे जर नवटी जर असेल बागामध्ये तर आपण समजून जायचं की आपली बाग खूप छान पद्धतीने वाढत आहे। आणि जर आपले झाडं व्यवस्थित वाढत नसतील, व्यवस्थित झाडाची ग्रोथ होत नसेल, त्यासाठी आपण उपाययोजना कराव्या। कारण तो आपण जर उपाययोजना जर नाही केल्या तर आपल्या बागाला आपली बाग तशी आहे तशी झाडं दिसणार। आता बघू शकता आपली सगळी बाग झाडं लहान असल्यामुळे झाड एवढे दिसत नसतील, लाईन दिसत असेल, कारण तो लांबचा दिसणं म्हणजे तुम्हाला ते झूम करून दाखवतो। ही बघ आपली लिमोनीची बाग आहे। फक्त आणि फक्त मला वाटतं 8 ते 9 महिने झाले लागवड करून, पण लिमोनीची बाग जी आहे ती जर कोणी बघितलं तर म्हणे सहज 2 वर्ष लावली। आपण आपला पहिला व्हिडिओ टाकला होता आणि अंतर जर म्हणाल ना हे पूर्णपणे 20 फूट आहे। आपण 20 फूट अंतर का ठेवलं, काय जर म्हण 10 बाय 10 वर लावा, प्रत्येकाचे विचार अलग अलग असतात। आपण ते 20 बाय 16 असं ठेवलं, जरी 16 बाय 16 5-6 वर्षानंतर चिटकलं तरीसुद्धा जे आपलं अंतर आहे 20-4 फूट त्याची हवा खेळते राहावे। आता हवा खेळते राहण्याचा फायदा काय, तर ते आपल्या बागेला हवा खेळते राहण्यामुळे सूर्यप्रकाश पडणार पहिली गोष्ट, नंतर आपल्या जे आहेत मधमाशा म्हणा ते आकर्षक होणार, कारण तो त्यांना हवा खेळते राहणार आणि त्या झाडाला झाड जर चिटकले ते उत्पन्न कमी राहणार। मग आपण म्हणतो की बाग परवडत नाही, ह्याचं हेच कारण असतं की आपण म्हणतो की आपली बाग जी आहे परवडत नाही। बघू शकता आपण किती छान पद्धतीने झाडे वाढले आहेत। फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची, खत आणि पाणी। तुमच्या बागेला बघायची दुसरी गरजच पडणार नाही आहे, फक्त तुम्ही खत आणि पाणी द्या तुमच्या बागेला, कधी म्हणजे कधी अशी बघायची गरज पडणार नाही। आणि आपल्या शेतीमध्ये आपली किमान शेतकऱ्याची किकड तरी बाग असावी, कारण जी बागेत फिरण्याची मजा आहे ती कुठंच नाही मला तरी वाटतं। बघू शकता आपण काय झाडे छान दिसतात। मला असं वाटतं कॅमेऱ्यापेक्षा असं आपण जे डोळ्याने बघतो ना ते जास्त भारी वाटतं, कारण तो कॅमेऱ्यात एवढं दिसत नाही क्लिअर। बघू शकता आपण किती छान पद्धतीने झाडं वाढले आहेत। आधी झाडं आपण कटिंग केली होती, कटिंग केल्यामुळे बघ किती डेरा झाला आहे। आता कटिंग कुठून केली, आपण कटिंग जी आहे आपण इथून केली, इथून कटिंग केल्यामुळे काय झालं ब्रँच वाढल्या, ब्रँच वाढल्यामुळे काय झालं उत्पन्न वाढणार। आपली सगळी लिमोनीची बाग आहे ते आपण अशाच प्रकारे केली आहे। बघू शकता आपण किती छान प्रकारची आपली लिमोनीची बाग सध्या सेट झाली आहे। आपल्याला जर दुसरा कोणता व्हिडिओ लिमोनीच्या बाबतीत किंवा कोणत्या फळझाडाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ काही माहिती जर नसेल सांगितली गेली तीसुद्धा कमेंट सांगा, आपण त्याविषयीसुद्धा व्हिडिओ बनवू। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद।